नमस्कार, आज आपण तिसरीतील प्रकाशातली तारे तुम्ही ही कविता पाहणार आहोत. ही कविता उमाकांत काणेकर यांनी लिहिली आहे. तर या कवितेचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आज आपल्याला शिकायची आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ती कविता म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया. ठीक आहे, चला. प्रकाशातले तारे तुम्ही, प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा, अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. तर कवी काय सांगत आहेत आपल्याला, तुम्ही भविष्यात उज्ज्वल असे तारे आहात, तर तुम्ही अंधारावर रुसायचं नाही आणि तुम्हाला अंधारावर रुसायचं नाही आणि तुम्हाला नेहमी काय करायचंय, हसत राहायचंय. तर नंतर तुम्हा बोलवी ती फुलराणी, तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती, आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाऊन बसा, खुशाल जाऊन बसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. तर आपल्याला कवी काय म्हणत आहेत की तुम्हाला ती फुलराणी बोलत आहे. फुलराणी म्हणजे काय, उमलणार फुल. तर तुम्हाला फुल बोलवत आहे आणि तुम्हाला काय म्हणत आहे कवी की वारा खेळ खेळत आहे आणि तुम्हाला आनंदाच्या शिखरावरती तुम्ही जाऊन बसा आणि नेहमी हसत राहा. त्यानंतर रडणे हा ना धर्म आपुला, रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, हसण्यासाठी जन्म घेतला, भारत भूचा आदर्शाचा, भारत भूचा आदर्शाचा, मनी उमटू द्या ठसा, मनी उमटू द्या ठसा. तर कवी काय म्हणत आहे की तुम्ही नेहमी रडत राहू नका आणि तुम्ही काय करा, नेहमी हसत राहा आणि भारत भूमीच्या आदर्शाचा म्हणजे आपल्या भारत भूमीवर अनेक आपल्या भारत भूमीवर असे वीर योद्धे जन्मलेले आहेत, तर तुम्ही त्याचा आदर्श घ्या आणि नेहमी हसत राहा. त्यानंतर कवी काय म्हणत आहेत, सर्व मागचा विसरा गुंता, सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याचा नकोत चिंता, अरे उद्याचा नकोत चिंता, बघा अरुण तो बाळांनो रे, बघा अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणवतो कसा, तुम्हा खुणवितो कसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो. तर या कडव्यात कवी काय म्हणत आहे की तुम्ही सगळा मागचा विसरा गुंता, म्हणजे मागे घडलेल्या काही खराब गोष्टींना विसरून जा आणि उद्याच्या चिंता करू नका, आणि उद्याच्या चिंता करू नका आणि तुम्ही बघा की तुम्हाला सूर्य, अरुण म्हणजे काय, सूर्य, सूर्य कसा खुणवत आहे, तुम्ही सूर्यासारखे सतेज व्हा आणि हसत राहा. ठीक आहे, धन्यवाद. आपण आज पाहिलं की प्रकाशातले तारे तुम्ही ह्या कवितेचा अर्थ.